भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळ आणि प्रदीप भगत युवा मंचच्या वतीने दहीहंडी उत्सवांचे आयोजन मंगळवारी केले होते. कामोठे परिसरातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन भाजपच्या वतीने करण्यात आले होते, तर प्रदीप भगत युवा मंचच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात 6,66,666 रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली होती. या दोन्ही उत्सवांना पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत सर्वांना शुभेच्छा दिल्या, तसेच सलामी दिलेल्या पदकांना बक्षीस देऊन सन्मानित केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, माजी नगरसेविका अरुणा भगत, समाजसेवक प्रदीप भगत, युवा मोर्चा कामोठे मंडळ अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार तुमच्या आमच्यासाठी काम करत आहे, आणि म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण बघतोय, तरुणांच्यासाठी कार्य प्रशिक्षण योजना आपण पाहतोय, ज्येष्ठांच्यासाठी वयोश्री योजना, या सगळ्या योजना आपल्या प्रत्येक घरामध्ये लागू होतील अशा पद्धतीच्या योजना आहेत. मी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करेन की या योजना घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, आणि या योजनाच्या माध्यमातून प्रत्येक घरामधल्या भगिनीला, ज्येष्ठांना फायदा करून दिला पाहिजे. कोणाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे मोफत राज्य सरकार व्यवस्था करत आहे, कोणाला उपचार करायचे आहेत पांढरं रेशन कार्ड असू द्या, पिवळं असेल, केशरी असेल, मोफत राज्य सरकार व्यवस्था करत आहे, कोणाला प्रवास करायचा आहे भगिनींच्यासाठी मोफत योजना आहे. मग या योजनांचा फायदा करून देण्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पुढाकार घेणार आहेत. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की कार्यकर्ता म्हणून घरोघरी जाऊन लोकांना या योजनांचा आपण लाभ करून द्या. आपल्या सर्वांना या दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी आपण आमचा सन्मान केला, या भव्य उत्सवाचं आयोजन केलं, आमच्या सगळ्या मंचावरच्या पदाधिकाऱ्यांची मी नावं घेऊ शकलो नाही, पण त्यांनी मेहनत करून हा उत्सव आयोजित केला, आपण सगळ्यांनी मोठा प्रतिसाद दिला, आपलं मनापासून धन्यवाद